ಶಾಸಕ ಅನಿಲ್ ಬೆನ್ಕೆ ಕಾರ್ಯಾಲಯ ಇರುವ ಚವಾಡ್ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಡ್ರೈನೇಜ್ ಚೇಂಬರ್ ಬ್ಲಾಕ್ ಇರುವುದರಿಂದ ನಾಗರಿಕರು ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಚವಾಡ್ ಗಲ್ಲಿಯ ನಾಗರಿಕರು ಚೇಂಬರ್ ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿರುವುದರಿಂದ ದುರ್ವಾಸನೆ ಹರಡುತ್ತಿದೆ. ಈ ದುರ್ವಾಸನೆಯಿಂದ ಅನೇಕ ನಾಗರಿಕರು ಡೆಂಗ್ಯೂ ಈ ತರಹದ ಅನೇಕ ರೋಗಗಳಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದುದರಿಂದ ಡ್ರೈನೇಜ್ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಸರಿಪಡಿಸುವಂತೆ ನಾಗರಿಕರು ವಿನಂತಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ಈ ಸಮಸ್ಯೆಯ ಬಗ್ಗೆ ಅನೇಕ ಬಾರಿ ಹೇಳಿದರೂ ಕೂಡ ಪಾಲಿಕೆಯವರು ದುರ್ಲಕ್ಷ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿರುವ ನಾಗರಿಕರು ಸೋಮವಾರ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಚೇಂಬರ್ ಹತ್ತಿರ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಮೇಲೆ ತೀವ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡುವುದಾಗಿ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದರು. ನಮಸ್ಕಾರ, मी चवाड़गली वार्ड नंबर 8 बोलते, महानगरपालिका बेळगाव अर्जदा कल्याण चौक चवाड़गली बेळगाव विषय ड्रेनेज चेंबर बंद झाल्याबद्दल आम्ही कल्याण चौक चवाड़गली येथील रहिवासी आपणास कळवतो की आमच्या भागातील ड्रेनेज चेंबर पॅक झाले असून ड्रेनेजचे पाणी आमच्या बाथरूममध्ये आहे. यापासून येथील रहिवासी अनेक समस्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. पहिलाच आता करोनाची साथ चालू आहे, डेंग्यूची साथ चालू आहे. तरी येथील आम्ही सर्व रहिवासी आपणास विनंती करतो की लवकरात लवकर येथील ड्रेनेज रिपेअर करून आम्हाला रहिवाशांना सहकार्य करावे, आमच्या अर्जाचा सहानुभूती विचार करावा असे महानगरपालिकेने कळवते. आणि आम्ही संजय कंगराळकर म्हणून ह्या वार्डचे कोण आहे ते संजय कंगराळकर म्हणून आहेत ह्या वार्डचे, त्यांना आम्ही कळवलं. आता सध्या लगेच फोन केला मी हे वास बघून, तर ते काय म्हणतात टेंडर पास झालं नाही म्हणून. टेंडर पास झालं नाही आम्ही काय करायचं, तर कुणाला कळवायचं तुमचं टेंडर पास होईपर्यंत इथं समस्या होऊन कुणीही गेलं जर वारलं तर काय ह्याला आम्ही ह्याला जबाबदार कोण सांगा मला. सरकार जबाबदार का, महापालिका जबाबदार का, तो संजय कंगराळकर. आणि बोलवलं तर व्यवस्थित इथं बघायला सुद्धा येत नाहीत, ह्यांना कामावर ठेवायचं कशाला सांगा आम्हाला. निवडणूक आहे, निवडणूक करूया, निवडणूक करा बरोबर आहे, कारण हे पण महत्त्वाचं नाही. फोन उचलत नाहीत, बोलवलं तर येत नाहीत. आणि या चवाड गल्लीला वारस कोण आहे की नाही ही समस्या निवारण करायला सांगा मला. हां, लवकरात लवकर ही समस्या बघायला पाहिजे. आणि इकडं ड्रेनेज आहे ते सगळं फुटून पॅक झालेलं आहे, ते सगळं नवीन बांधकाम करून आम्हाला मिळालं पाहिजे. फंडाबिंडाचं आम्हाला काही सांगायचं नाही. आमच्यात आमदार आहेत, त्यांना सांगितलं ते समस्या आम्हाला करून देतात. काय तुम्ही कॉर्पोरेशन कमिशनर त्यांना कळवणे आणि ही समस्या करून देणे. लहान लहान मुलं आहेत, दोन मुलं आजारी पडलेले आहेत, काय यांचा जबाबदार कोण सांगा आम्हाला. आणि विनंती करून सांगायला तुम्हाला, जर हे काम झालं नाही तर कॉर्पोरेशनला आम्ही आचारसंहिता काही बघणार नाही, धडक मोर्चा आणणार. काम अर्धवट केलेलं आहे, हे पूर्ण काम झालेलं नाही आहे. किती वेळा आम्ही रिक्वेस्ट दिलेली आहे महापालिकेला की काम पूर्ण करायला पाहिजे म्हणून, कोण इथं येऊन बघिना झालं आहे. आणि 15 दिवसापाठी मगच आमदार मेनके साहेब पण इकडे येऊन बघून गेलेत, त्यांना पण मी सांगितलेलं आहे, त्यांनी करून देतो म्हटलेत. अजून तर काय कोण आलेलं नाही आहे, हे लवकरात लवकर काम झालं पाहिजे. पावसाचं पाणी इकडनं बरोबर हे पास विना झालं आहे, त्याच्यामुळे भिंत्या भिजालेत आणि पडण्याची शक्यता आहे. घास वगैरे येऊन पाणी वगैरे थांबत आहे तिथं. सांग, ಈ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಚರಂಡಿ ಸಮಸ್ಯೆ ಕೂಡ ಗಂಭೀರ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ. ಕಾರಣ ಈ ಚರಂಡಿಗಳಲ್ಲಿ ನೀರು ನಿಂತುಕೊಳ್ಳುವುದರಿಂದ ಅನೇಕ ಜನರು ಮನೆಗಳ ಗೋಡೆಗಳು ಒದ್ದೆಯಾಗಿ ಹಾನಿಯುಂಟಾಗುತ್ತಿದೆ. ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಡ್ರೈನೇಜ್ ರಿಪೇರಿ ಹಾಗೂ ಚರಂಡಿಗಳ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವಂತೆ ಗಲ್ಲಿಯ ನಾಗರಿಕರು ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾಮರಾಜ್ ಶಾಪುರ್ಕರ್, ಸದಾನಂದ್ ಪೋಟೆ, ಪಿಐ ಕೋಗಡಾಳಿ, ಅನಿಲ್ ಕುಟ್ರೆ, ಸಾಗರ್ ಶಾಪುರ್ಕರ್ ಜೊತೆ ಮಹಿಳೆಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ಕನ್ನಡಮಾ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.